नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपणा सर्वांना माहिती आहे, आपल्या भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेतून एकता, हे आपल्या भारतीय समाजाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। पूर्वावर पद्धतीने आपल्या भारतीय समाजाचं मनोरंजन करणारा घटक म्हणजे डोंबारी समाज। आणि आज या डोंबारी समाजाच्या चित्तथरारक कलाकृती कुठेतरी दुर्मिळ होत चाललेल्या आहेत। आणि आज लातूर शहरामध्ये अशाच स्वरूपाचं एक डोंबारी कुटुंब आपल्याला आढळलं आहे। खरं तर या ठिकाणी या डोंबारी कुटुंबाला पाहून अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात, त्या प्रश्नांवर आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत। तत्पूर्वी जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून त्यांचे जगण्यामरण्याचे प्रश्न, त्यांची सामाजिक अवस्था। काका नमस्कार। नमस्ते नमस्ते नमस्ते। काय नाव आपलं? माझं नाव बापूराव आहे। गाव अनसरवाडा आहे, लिलंगा तालुका, लातूर जिल्हा आहे। म्हणजे आमचं वाड वडलापासून हे जो आपला खेळ करत होते तसा आमचा धंदा हाय, ते हायच हे धंदा कामे भी करतो गावावर, आणि कामे संपल्यावर असं खेळ भी करून फिरतो आम्ही। पण आम्ही कोणती कोणती कामं करता काका तुम्ही? आम्ही सोयाबीन काढतो, काही हायब्रिड कापतो, काही मूंग उडीद कसं काम राहते, काही आपल्या मिशनवरले कामे राहतो ते कामे करतो आम्ही। ते कामावर आम्ही पोटे भाग घेतो, आणि ते कामे जर संपले की अजून आम्ही खेळ करायला फिरतो। लॉकडाऊनमुळे शाळा बी बंद आहे, म्हणून आमचे पोरे मागे आले। तर या लॉकडाऊनमध्ये सगळं जग ठप्प होतं, लॉकडाऊनमध्ये तुमची अवस्था काय होती, काय केलात लॉकडाऊनमध्ये? लॉकडाऊनमध्ये आता आम्हाला ते तांदूळ देत होते, काही गहू देत होते, दोन किलो दोन किलो एक माणसाला देत होते गावाकडं। मी आता काकूंकडे येतोय। काकू, या ठिकाणी आता आम्ही पाहिलं की तुम्ही ही जी लोखंडाची सळई आहे, एक टोक तुमच्या गळ्याला आणि दुसरं टोक काकांच्या पोटाला लावून तुम्ही सळई वाकवलीत, तर अशा प्रकारे ही जी काही जीवघेणं म्हणू शकतो आपण याला कृत्य, तर हे करताना काही त्रास होत नाही का? म्हणजे हे सगळं करणं गरजेचंच वाटतं का तुम्हाला? हो, ते आता काय बी आम्हाला त्रास होईल, ते बी लहानपणामधून आम्ही शिकलेलं आहे, एकदा पाय शिकले म्हणून आम्ही वाकवित खेळ। दुसरं नाव काय तुझं आणि काय सांगशील? सागर। सागर नाव आहे। गाव? अनसरवाडा, लिलंगा, लातूर तालुका। तू शाळेमध्ये जातो का? जातो। किती वीत आहेस? तिसरी। तिसरीला आहेस? हां। तर आपण पाहू शकता या ठिकाणी कितीतरी पिढ्यांपासून डोंबारी समाजाचे हे कुटुंब राहिलेलं आहे। पूर्वावार पिढीजात पद्धतीनं त्यांचा हा धंदा, त्यांचा हा धर्म, अशा प्रकारची धारणा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आहे। पण समाज म्हणून आपण अशा
कुटुंबांना स्थैर्य देण्यासाठी अपयशी पडतो, शासन म्हणून सरकार म्हणून अशा समाजाला आपण एक लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली असताना सुद्धा स्थैर्य देण्यासाठी आपण कमी पडतो आणि या अनुषंगाने अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। या कुटुंबातील लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न हा आयरनीवर आहे। यांच्या पिढ्या अशा स्वरूपाच्या इनह्युमन ॲक्टिव्हिटी मी याला म्हणतो, चित्तथरारक कलाकृती फक्त तुमच्या आणि माझ्या मनोरंजनासाठी आणि यांच्या अस्तित्वासाठी करत आल्या, पण आताही 21व्या शतकात या 2021च्या दशकामध्ये सुद्धा येऊन जर यांना असं अशा स्वरूपाच्या कृती कराव्या लागत असतील तर ते कुठेतरी एक संवेदनशील समाज म्हणून तुमचं आणि माझं अपयश ठरतं। या ठिकाणी कॅमेरा पर्सन आशिष डाकेसह मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर।